हॅप्पी रिपब्लिक डे। नमस्कार फ्रेंड्स, रेशमाश किचनमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण रिपब्लिक डे स्पेशल तिरंगा कोकोनट बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 कप डिसिडेट कोकोनट घेतले आहे, 2 कप दूध घेतले आहे, 1 ते 1.5 कप पिठी साखर घेतली आहे, 1 कप मिल्क पावडर घेतली आहे, फूड कलर ऑरेंज आणि ग्रीन कलर घेतला आहे। गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स घेतले आहे, 1 टीस्पून वेलची घेतली आहे, 1 टीस्पून मी इथे गॅस पेटून घेते आणि त्यामध्ये कढईमध्ये 2 कप डेसिकेटेड कोकोनट टाकत आहे। डेसिकेटेड कोकोनट कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आपल्याला इझिली भेटून जाईल। आता लो फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। खूप नाही भाजायचे, फक्त 1 मिनटं भाजायचे। 1 मिनटानंतर त्यामध्ये 2 कप दूध टाकून घेऊया। तसेच 1 कप मी इथे मिल्क पावडरही टाकून घेतली आहे। आता हे सतत हलवत राहूया, मस्त एकजीव करून घेऊया। आता त्यामध्ये मी 1 ते 1.5 कप पिठी साखर टाकली आहे। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मिश्रणाचा इथे गोळा तयार व्हायला लागला आहे। खोबऱ्याला असे स्वतःचे तेल असते, त्यामुळे मी इथे तूप वापरत नाही आहे। तुम्हाला मिश्रण खूप कोरडे वाटले तर तुम्ही त्याच्यात 2 ते 3 चमचे तूप टाकू शकता। आता आपले मिश्रण तयार झाले आहे। आता मी गॅस बंद करत आहे। आता ह्या मिश्रणाचे मी 3 भाग केले आहे। एका भागामध्ये ऑरेंज कलर टाकून घेतला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये मी इथे ग्रीन कलर टाकून घेतला आहे। आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। याचा व्यवस्थित एक गोळा तयार करून घेऊया आपण। या इथे तुम्ही बघू शकता मी आता याच्यात 3 गोळे तयार करून घेतले आहे, ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट। एका भांड्याला मी इथे तुपाने ग्रीस करून घेतले आहे, म्हणजे तूप लावून घेतले आहे व्यवस्थित, आणि त्यावर एक ग्रीन गोळा ठेवून व्यवस्थित आपण स्पॅचुलाने थापून घेऊया। आता मी इथे सगळे 3 गोळे व्यवस्थित थापून घेतले आहे। आता आपल्या आवडीनुसार आपण याचे काप करून घेऊया। मी इथे चौकोनी काप करत आहे। ही प्रोसेस आपल्याला खूप लवकर करायची आहे, कारण हे
बर्फी खूप लवकर सेट होते. आता आपण याला 30 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता 30 मिनिटांनंतर मी बर्फी बाहेर काढली आहे. बघू शकता किती इझिली व्यवस्थित निघत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर बर्फी झाली आपली. बघू शकता किती छान दिसत आहेत. तयार आहे आपली रिपब्लिक डे तिरंगा कोकोनट बर्फी. फ्रेंड्स, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.